नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो सीईटीच्या सर्वच कोर्सेसच्या रजिस्ट्रेशनसाठी कन्वर्जन सर्टिफिकेट हे महत्वाचं आहे. तर हे कन्वर्जन सर्टिफिकेट नेमकं काय असतं, ते कोणाला लागतं, केव्हा लागतं आणि कसं बनवायचं, आणि जर आपल्याला बनवता येत नसेल तर त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं, ते कसं मिळेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, इथून पुढचे LLB BEd चे सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो सर्वात अगोदर काही बेसिक क्वेश्चन्स आपण घेऊयात की काही विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडला असेल की कन्वर्जन सर्टिफिकेट कशासाठी लागतं. तर मित्रांनो जेव्हा समान मार्क्स सीईटी ला असतील तर तुमच्या पीजीचे जे मार्क्स आहेत त्यावरून तुमची रँक ठरवली जाते. म्हणजेच समजा 10 विद्यार्थ्यांना 89% पडलेले आहेत, मग त्या 10 विद्यार्थ्यांपैकी पहिला दुसरा तिसरा असं एकूण त्यांची क्रम लावायचा आहे. तर त्यापैकी मग एक नंबर कोणाला द्यायचा, जर विशिष्ट विद्यार्थ्याला एक नंबर दिला तर बाकीचे विद्यार्थी म्हणतील की आम्हाला देखील 89 मार्क्स आहेत, मग आमचा नंबर 9वा 10वा का. त्यासाठी ज्या विद्यार्थ्याला पीजी असेल किंवा त्याने ग्रॅज्युएशन वरून ऍप्लिकेशन केलं असेल तर ग्रॅज्युएशन तर या डिग्री मध्ये जास्तीत जास्त मार्क ज्याला असतील त्याचा रँक हा जास्त असणार आहे. हे केव्हा, जर सीईटी ला समान मार्क्स असतील तेव्हा. त्यासाठी त्यांना हे कन्वर्जन सर्टिफिकेट हवं आहे. काही केसेस मध्ये सीईटी ला समान मार्क्स असू शकतात आणि पीजी ला देखील समान मार्क असू शकतात, म्हणून सीईटी सेलने सर्वच डिग्री कोर्सेसच कन्वर्जन सर्टिफिकेट मागवलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, मग कन्वर्जन सर्टिफिकेटच का मागायचं, एकूण मार्क्स वगैरे का मागवायचे नाहीत. तर काही विद्यार्थ्यांच्या मार्कलिस्ट वरती मार्क्स कुठेही नसतात, त्याच्यावरती पर्सेंटेज नसतं, टोटल मार्क्स ऍग्रिगेट मार्क्स नसतात, त्यामुळं मग विद्यार्थ्यांकडून हे कन्वर्जन सर्टिफिकेट मागवलं जातं. कन्वर्जन सर्टिफिकेट कुठं आपल्याला भेटेल, मित्रांनो हे दोन प्रकारे आपण मिळवू शकतो. आता LLB 3 इयरच्या रजिस्ट्रेशनच्या वेबसाईटला आल्यानंतर कन्वर्जन सर्टिफिकेटचा फॉर्मॅट कुठं आहे तर हे पहा, इथं कन्वर्जन सर्टिफिकेट फॉर ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन CBSE वगैरे जे आहे तर 10वी साठी 12वी साठी कन्वर्जन सर्टिफिकेट ह्या फॉर्मॅट इथं दिलेलं आहे. HSC मल्टिपल अटेम्प्ट असेल तर ते कसं पाहायचं, कसं कन्वर्जन सर्टिफिकेट, त्याचं कन्वर्जन सर्टिफिकेट कसं बनवायचं, त्याचा देखील फॉर्मॅट इथं दिलेला आहे. तर आता जर आपण इथं पाहिलं, हा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट याचा फॉर्मॅट इथं दिलेला आहे. तर आता विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की हे आपण बनवायचं कसं, तर अगदी सोपी पद्धत आहे. याविषयीचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, त्यामध्ये याचे डिटेल्स दिलेले आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये देखील आपण हे पाहूयात की नेमकं हे कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं. तर बेसिक माहिती सांगणार आहे, डिटेल जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही तो माझा पाठीमागचा व्हिडिओ पहा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर इथं काय करायचं आपल्याला, इथं पहा, फॉर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम. ग्रॅज्युएट म्हणजेच BA BSc BCom, अंडर ग्रॅज्युएट ज्याला म्हणतो आपण, त्याची माहिती इथं भरायची आहे. काय भरायचं आहे, नेम ऑफ द डिग्री एक्झामिनेशन पासड, म्हणजेच बीए असेल BSc असेल ते इथे टाकायचं आहे. इयर ऑफ पासिंग, कुठल्या वर्षी पास झालात. नेम ऑफ द पासिंग युनिव्हर्सिटी, इथं युनिव्हर्सिटी नाव तुम्हाला टाकायचं आहे. नेम ऑफ द कॅन्डिडेट, इथं तुमचं नाव टाकायचं आहे. नेम ऑफ द कॉलेज, कुठल्या कॉलेजमधून तुम्ही ही डिग्री पास झालेला आहात, तुमचं ऍडमिशन कुठल्या कॉलेजमध्ये होतं. तर ही झाली बेसिक माहिती. आता इथं पहा, सेमिस्टर 1, 2, 3, 4, 5, 6, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं 3 इयरचं डिग्री ही असते BA BSc BCom. तर आता इथं जर सेमिस्टर वाईज असेल तर हा फर्स्ट पेजवरचा फॉर्मॅट तुम्हाला युज करायचा आहे. जर तुमची एक्झाम म्हणजे 2010 किंवा 2012च्या अगोदर चे विद्यार्थी काही असतील तर त्यांना इयरली पॅटर्न होता, तर त्यांनी या ठिकाणी सेकंड नंबर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम, तर इथं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, तेव्हा सेमिस्टर नव्हतं, तर त्यांनी सेकंड पेजवरचा हा फॉर्मॅट डाउनलोड करून किंवा तुमच्या कॉम्प्युटरवरती तुम्ही हे याच्यामध्ये माहिती भरून याच्यासोबत तुमचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट यामध्ये टाकून अपलोड करू शकता. तर आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवतोय. आता हे एक एक्झाम्पल पहा तुम्ही,
इथं इयरली पॅटर्न होता या विद्यार्थ्याचा, तर इथं तुम्ही पाहू शकता FYBA त्याला 600 पैकी 373 मार्क आहेत, सेकंड इयरला 600 पैकी 378 मार्क आहेत, आणि चालूचे मार्क्स हे तुम्ही कॅल्क्युलेट करून घेऊ शकता, ते देखील इथं 445 हे टोटल दिलेले आहे 600 पैकी. तर आता आणि इथं टोटल मार्क्स आउट ऑफ 1100 पैकी 1196 याची टोटल देखील दिलेली आहे आणि परसेंटेज देखील दिलेला आहे. जर तुमच्या सर्टिफिकेट वरती अशा प्रकारचं सर्व सेमिस्टरचे मार्क्स असतील तर तुम्हाला अशा प्रकारे तुमचं फक्त थर्ड इयरचं फायनल इयरचं हे सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आणि हे जे मार्क्स आहेत फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर इथं जसे दिले तसे तुम्हाला इथं डिग्री कन्वर्जन मध्ये टाकायचे आहेत. आता इथं पहा फर्स्ट इयर जे मार्क होते सेम त्याच पद्धतीने टाकले, टोटल इथं आलेले आहे त्यानंतर 996 1196 भागिले 1800 बरोबर परसेंटेज देखील तुमची आलेली आहे. तर इथं तुम्हाला सर्व इयरचं मार्क्स किंवा मार्कशीट अपलोड करायची गरज नाही, तर असं डिग्री सर्टिफिकेट चालू शकतं. आता दुसरं एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवतोय. आता हे एक मार्कशीट आहे, याच्यावरती आता ग्रेडिंग सिस्टीम आहे. तर या ग्रेडवरून इथं कुठंही मार्कांचा उल्लेख नाही, तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्वतः कन्वर्जन सर्टिफिकेट तयार करता येणार नाही. आता याला दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे जेव्हा युनिव्हर्सिटीचा लेझर प्रिंटर ऑनलाईन रिझल्ट लागतो त्यावेळेचा तुमच्याकडे स्क्रीनशॉट वगैरे असेल, हा अशा प्रकारचा स्क्रीनशॉट असेल किंवा तुमच्याकडे ती PDF असेल तर याच्यामध्ये तुम्हाला ऑप्टेनर मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत, तर या मार्कावरून देखील तुम्ही तुमचं डिग्री कन्वर्जन सर्टिफिकेट तयार करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांकडं अशा प्रकारचं लेझर प्रिंट वगैरे नाही तर त्यांनी काय करायचं आहे पहा. इथं मी एक तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे ऍप्लिकेशनचा, हे ऍप्लिकेशनचा फॉर्मॅट जो आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही प्रिंट काढून कॉलेजमध्ये जमा करू शकता. हे ऍप्लिकेशन तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये द्यायचं आहे, ऍप्लिकेशन कसं करायचं त्याचा फॉर्मॅट इथं आहे. तर इथं ऍप्लिकेशन इथं डेट चेंज करून घ्या तुम्ही, त्यानंतर टू द प्रिन्सिपल तुमच्या कॉलेजचं नाव टाका, इथं एक फॉर्मॅट मी तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर ऍप्लिकेंट नेमच्या ठिकाणी तुमचं नाव टाका, सब्जेक्ट जो आहे तो आहे तसाच राहू द्या अबाउट कन्वर्जन सर्टिफिकेट. त्यानंतर रिस्पेक्टेड सर विथ रेफरन्स टू अबो सब्जेक्ट आय मिस्टर जे काही तुमचं नाव असेल ते टाका. स्टडीड इन युअर कॉलेज झालं तर कॉलेजचं, स्टडीड इन युअर कॉलेज इन कुठल्या क्लासमध्ये शिकला आहात BA MA किंवा BSc BCom हे क्लासचं नाव चेंज करा. अँड कम्प्लिटेड माय डिग्री इन 2020 2024 2020 1998 जे काही वर्ष असेल ते तुमचं इथं टाकून घ्या. त्याचबरोबर माय एक्झाम सीट नंबर इज इथं तुमचा एक्झाम सीट नंबर टाका. सर आय नीड कन्वर्जन सर्टिफिकेट ऑफ माय मार्कशीट फॉर LLB 3 इयर कॅप रजिस्ट्रेशन. तर हे कन्वर्जन सर्टिफिकेट कशासाठी लागायचं आहे ते इथं आपण मेन्शन केलेलं आहे. आता मी इथं LLB 3 इयर टाकलंय, कोणी BEd साठी पाहिजे असेल तर BEd टाकू शकता, MCA किंवा MHT CET जे काही असेल त्या कोर्स तुम्ही इथं नाव टाकू शकता. द फॉर्मॅट ऑफ कन्वर्जन सर्टिफिकेट अँड लास्ट इयर मार्कशीट इज अटॅच्ड विथ धिस ऍप्लिकेशन फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. आणि या ऍप्लिकेशन सोबत तुम्हाला कन्वर्जन सर्टिफिकेट कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे तो देखील तुम्हाला इथं जोडायचा आहे. आणि सोबतच सोबत तुमच्या लास्ट इयरची मार्कशीट जर तुम्ही दिली तर त्यांना तुमचं पासिंग इयर समजेल, तुमचं नाव समजेल, PRN नंबर समजेल आणि त्यावरून त्यांना ते सर्च करण्यास सोपं जाईल. आता याच फॉर्ममध्ये खाली मी हे फॉर्मॅट दिलेलं आहे. आता तुमचं सेमिस्टर पॅटर्न असेल तर हे एक पेज ठेवा, याची एकाची प्रिंट काढा. तुमचं इयरली पॅटर्न असेल तर याची प्रिंट काढा. समजा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट साठी पाहिजे तर थर्ड नंबर पेज आहे ते पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच MA MSc MCom असेल तर त्यासाठी हे पेज द्या. जर सेमिस्टर वाईज तुमचं एक्झाम झाले असेल तर पोस्ट ग्रॅज्युएट जर इयरली झाला असेल तर फोर्थ नंबरचं त्यांच्या त्यांना हे प्रिंट काढून द्या. आणि या सोबत लास्ट इयरचं तुमचं डिग्रीचं मार्कशीट टाका. आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला होता
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कनोरियल सर्टिफिकेट एकतर घरी बनवू शकता किंवा कॉलेजला तुम्ही ऍप्लिकेशन करा, कॉलेज त्यानुसार प्रोसेस करेल आणि तुम्हाला तुमचं डिग्री कन्वर्जन सर्टिफिकेट कॉलेजकडून मिळून जाईल आणि ते घेऊन तुम्हाला एका पीडीएफ मध्ये ते मिळालेलं कन्वर्जन सर्टिफिकेट स्कॅन करून घ्या आणि जितकं तुमचे ऑल इयरचे मार्क्स असतील, जर ग्रेड सिस्टम असेल त्यावरती कुठंच मार्क्स दिले नसतील तर सर्वच्या सर्व इयरचे मार्कशीट एका पीडीएफ मध्ये अलॉंग विथ कन्वर्जन सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील असं मी अपेक्षा करतो. आणखी तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा, त्याचा त्या प्रश्नांवरती एक नवीन व्हिडिओ बनवून तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जाईल. धन्यवाद.